दहा हत्तींच्या आकाराचं इमान जमिनीच्या दिशेनं अवतरलं आणि तुका बाबा दी आपलं पहिलं पाऊल इमानाची दिशेनं उचललं. खोट. शाण झालं का बे तू? तात्या आमच्या बुकात लिहिले राईट नावाच्या दोन भावांनी इमान बनवलं होतं. तुका बाबांनी सत्तावन्न इमान त्याला दिलं असेल. पण बुकात लिहिलंय ना राईट भाऊकडे हा इमान. या अख्ख्या जगामध्ये इमान एकच पुष्पक इमान. कोंबड्या कोंबड्या तुझी माणसं कोंबडी होती. मुंबईत घर घ्यायचं ना तात्या. जिगर लागते जिगर. हेच का तुझं जिगरवालं घर? हरी हरी. नाश्ता वगैरे केलास की नाही? चपाती आणि फणसाची भाजी. कोकणातल्या घर तो मुंबई मध्ये नारळ खूपच महाग झाले भाऊ. दोन माणसं एकाच नारळाचं पाणी पिऊन राहिले. किती दिवस राहणार तो कळ्यांचा घर इकडे? पागल कुत्रा चावलं तू भले म्हणून तुला ऐकून मुंबईला आलो मी. हे आल्यापासून मुंबईत पेर 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 सगळे म्हातारे असंच असतात का रे? हा निकल राय. अरे तात्या कस काय? ज्याच्या आवाजाचा गोडवा कानातून थेट हृदयात उतरावा आणि मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठल अवतरावा असा आवाज दुर्मिळ. पुष्पक विमानात तुमचं गाणं ऐकायची इच्छा आहे. येत आहे ना तात्या? कुठचं पाखरू म्हणायचं? जे कुठेच दिसत नाही ना ते पुष्पक विमान फक्त मुंबईतच उडते. तुका बाबाजी इमानात बसून गेले ते इमान. आनंदाचे डोही आनंद तरंग. मला जायचंय इमानात. बसू मला पुष्पक विमानात. तात्यांनी कधीच विमान पाहिलं नाही. विमान पाहिलं पण पुष्पक म्हणा ना की तात्या एकदम येडा होता. ए तुका बाबू विमान की तिकीट लो और बैठ जाओ विमान में. 18,001 से विमान का तिकीट लेने की औकादीच नाही ना अपनी विलास भाई. मी पुष्पक विमानात बसणारच. तात्यांच्याच नशिबात नाहीये विमान प्रवास. त्याला आपण तरी काय करणार? तात्याचा विमान प्रवास घडणार.